Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2022 निवडणुकीसाठी आज प्रभाग रचनेच्या आराखड्याच्या हरकती आणि सूचना मांडण्यासाठी आज जिल्हा प्रमुख आहेत विठ्ठल मोरे, ते या ठिकाणी आलेले आहेत. सर, काय सांगाल तुम्ही देखील हरकती आणि सूचना या ठिकाणी मांडण्यासाठी आलेले आहात, काय नेमकी तुम्ही मागणी घेऊन आलेले? माझी मागणी एकच आहे, नवीन प्रभाग रचनेप्रमाणे या ठिकाणी भविष्यामध्ये नागरिकांना त्रास होणार आहे, तो त्रास होऊ नये म्हणून आमच्या भागातील अनेक जाणकार नागरिकांनी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना या ठिकाणी प्रशासनाला किंवा निवडणूक आयोगाला सादर कराव्या आणि त्याप्रमाणे त्यांनी वार्ड रचनेमध्ये योग्य ते बदल लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करावे, अशा प्रकारची मागणी आहे. सर, नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सूचना आणि हरकती आलेल्या आहेत. हे होऊ शकतं, सूचना हरकती करणं हे जाणकार नागरिकांचं काम आहे, त्यात मी वावगं समजत नाही. परंतु ज्या सूचना आल्या त्या सूचनांचा सर्वोपरी विचार करून जर त्या योग्य नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना होणाऱ्या निर्माण होणाऱ्या समस्या ह्या समस्या होऊ नये म्हणून जर लोकांच्या सूचना उपयुक्त ठरत असतील तर त्याप्रमाणे बदल करणं अपेक्षित आहे. हे कुठेतरी म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या संकल्पनेने होत असल्याचा भाजपने आरोप केला आहे. माझं सत्ताधारी आणि विरोधक हा विषय नाही, इथं आपल्यासमोर आहे प्रशासन. हे कोणी वार्ड फॉर्मेशन केलं आहे? प्रशासनाने. मग प्रशासनाला विचारूया ना, सत्ताधारी किंवा विरोधक असा विषय इथे नाही आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांचे समस्या आहेत. आता सत्ताधाऱ्यांच्या समस्या नाही आहेत का? मी सत्ताधारी नाही आहे, मी राज्य शासनाचा सत्ताधारी आहे. इथे आता महापालिकेत कोणी नगरसेवक नाही, कोणी सत्ताधारी नाही, इथे प्रशासन आहे. आणि प्रशासनाने काही जर त्यांच्या गैरसमजीतून काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये सुधारणा कराव्यात हा हेतू आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या विभागामध्ये होल्डिंग बॉन्ड आहे. हा होल्डिंग बॉन्ड सेक्टर 9 आहे का 8 आणि तो आपल्याला या ठिकाणी त्याचा इफेक्ट पण लावतो. सेक्टर 6, 7, 8 पावसाच्या वेळेला पाऊस आणि भरती एकाच वेळेला आली तर जे होल्डिंग पॉईंटमध्ये पाणी तुमचं ते बाहेर फेकण्याची व्यवस्था फक्त सेक्टर 8 होल्डिंग पॉईंटवर आहे. आणि ह्याचं पाणी कुठून येतं? कोपरी MIDC, कोपरखंड MIDC, तुर्भे MIDC, सेक्टर 30. आणि ते पाणी आल्यानंतर इकडे तिकडं काय पाण्याचा त्रास सेक्टर 6, सेक्टर 7. नक्कीच सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोघांनीही वॉर्ड फॉर्मेशन केलं नसल्याचं जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नली सुमित्रांसह प्रिया उजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राईब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.